पाणी पुरवठा सभापती आबेद खान यांचा नगर परिषदेकडून सत्कार. लोणार नगरपालिकेचे रिलायन्स कंपनीकडून 11,78,000 कर वसूल केला. नगर परिषद लोणारचे पाणी पुरवठा सभापती आबेद खान मोमित खान यांनी लोणार नगर हद्दीमधील रिलायन्स कंपनी OFC केबल टाकण्याचं काम सुरू असल्याबाबत नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विठ्ठल केदारे यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नगर परिषद से रिलायन्स कंपनीच्या टॉवरला कर तसेच विकास शुल्क भरण्याची नोटीस बजावण्यात आली होती. कंपनी नगर परिषदेचा कर विहित वेळेमध्ये न भरल्यामुळे सदर टॉवरवर ऑक्टोबर 2016 सील करण्यात आले. तब्बल 1.5 वर्षानंतर रिलायन्स कंपनीनं विकास शुल्क 3,25,000 रुपये, विकास शुल्क 6,02,000 व दंडात्मक कारवाई रक्कम रुपये 2,50,000 अशी एकूण रक्कम 11,78,000 रुपयांचा भरणा नगर परिषद केला. सदर रकमेच्या वसुलीकरिता नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती आबेद खान मोमिन खान यांच्या 16 मार्च रोजी नगर परिषदेचे अध्यक्ष सौ पूनम पाटोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विरोधी पक्ष गटनेते प्राध्यापक बळीराम मापारी, मुख्य अधिकारी लोणार विठ्ठल केदारे यांनी नगर परिषदेच्या सभागृहात शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी नगरपालिकेचे सर्व सन्माननीय सदस्य कर्मचारी उपस्थित होते.